महाराष्ट्रामधील ओबीसी नेत्यांना सरकार सुरक्षा पुरवणार आहे. कॅबिनेट बैठकीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आश्वासन दिले. राज्यातील ओबीसी नेते मंत्र्यांचा यामध्ये समावेश आहे. इंटेलिजन्सच्या मदतीने हल्ले रोखण्यासाठी प्रयत्न होणार आहे. लोकशाहीला विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे. राज्यातील ओबीसी नेते आणि मंत्र्यांचा यामध्ये समावेश असणार आहे, ज्यांना सुरक्षा दिली जाणार आहे. इंटेलिजन्सच्या मदतीने हल्ले रोखण्यासाठी सुद्धा प्रयत्न केला जातोय. लोकशाहीला विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे. चेतन ननावरे आपल्या सोबत आहे. चेतन, कॅबिनेट बैठकीमध्ये कोणता निर्णय घेण्यात आलाय, कोणतं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी दिलंय? निश्चितच तृप्ती, ज्या प्रकारे आज कॅबिनेट बैठकीमध्ये दीर्घकाल चर्चा झालेली आहे आणि यामध्ये स्वतः उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल गृह मंत्रालयाचा आढावा घेतलेला होता आणि या आढाव्यामधून ज्या इंटेलिजन्सच्या मदतीने माहिती समोर येत आहे की काल वेगवेगळ्या ठिकाणी आमदारांच्या घरे जाण्याचा किंवा कार्यालय जाण्याचा प्रयत्न झालेला होता, त्याच पार्श्वभूमीवरती छगन भुजबळ यांनी काल रात्रीही सागर येथे जाऊन देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि या भेटीनंतर एकंदरीत प्रकाशही भेटीसाठी दाखल झालेले होते. त्यामुळे भुजबळ असतील किंवा प्रकाश शेंगे असतील, अतुल सावे सारखे ओबीसी नेते असतील किंवा मंत्री असतील, अशा वेगवेगळ्या नेत्यांना आणि मंत्र्यांना आता सुरक्षेमध्ये वाढ करण्यात येणार आहे. कारण जे आरक्षणाची लढाई सुरू आहे ती मराठा ओबीसी घेताना आपण पाहत आहोत. ओबीसी नेत्यांकडून जो विरोध केला जात आहे की थेट मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण देण्यात येऊ नये, त्यामुळे त्यांना टार्गेट करण्यात येऊ शकतं काही समाजकंटकांकडून. आणि याच माहितीच्या आधारे आता गृहमंत्र्यांनी या संबंधित नेते आणि मंत्र्यांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतलेला आहे. निश्चित. चेतन, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.